बगराणी हे आमचं शेत आहे. हे पिंपळाचं झाड आहे. जेव्हा पण मला असं कंटाळा आला ना तेव्हा मी पिंपळाच्या झाडाखाली येऊन बसतो. छान आहे ते जगा. हो ना, मस्त आहे ना. भारी. चल म्हटलं आज तुला आपण घेऊन येऊ. शांत शांत वाटत. शांत म्हणजे इथं ज्याचं डोकं गरम असतं त्याचं पण शांत होत. पण ते डोक्याचं काही सांगता येत नाही कोणाचं कधी काही गरम होऊन जाईल असं. बस अरे बापरे, तुझं खूप दिवसात चाललं होतं. शेत दाखव, शेत दाखव. तेच ना म्हणलं चला शेत दाखव. हिला नाहीतरी किती छान वाटते असं शेत. नाहीतरी नंतर तुलाच काम करायचं नाही शेतामध्ये. हो का? मला काही येत नाही बाबा शेतातला. मी असल्यावर त्याला काय असं अशी कुठली गोष्ट आहे जी माणसाला येत नाही. शिकायचं सगळं होतं माणसाकडनं. नाही मग गाडी वगैरे असणारच ना. अरे मग ते तर काम करता आता सध्या मी पण नाही करत. पण असं दोघ जण करून बघू ना शेतकऱ्यासारखं. अच्छा मग चालेल. मग काय नुसतं गडीच्या भरोशावर काय खरं, नुसतं माणसांच्या भरोशावर काय खरं. छान आहे पण शेत वगैरे. हो ना. तुझी अंगठी बनवत आली बर का? अंगठी तुला नाही बनवली ती आपण. खूप छान होती ती. छान होती ती. अरे ती अजून ऑर्डर दिली बनली बनली नाही अजून. ती दिली ऑर्डर सोनाराकडे. अच्छा. हा पण थोडं पैशामुळे गडबड झाली. काय हरकत नाही, बनवायला टाकली ना म्हणजे झालं. हा बनवायला टाकली पण मग आता ती कधी एक वर्षाने देतो 10 वर्षाने देतो असं नको म्हणू. लवकरच भेटेल. लवकर आपण भेटेल. माझ्या हातामध्ये गेली पाहिजे अशी. हे एवढ्या ऑलरेडी घालून फिरते किती आता. हे कसले या सगळ्या? नाही आपण कोणी घातलंय का? काय पण बोलत नाही रे. म्हणजे कशासाठी घातल्या? सहजच घातल्या. मला आवडतंय ना म्हणून. पण मग ती माझ्या आठवणीची असेल नाही का? हा म्हणून तर म्हटलं. आणि खूप छान पण होती ती दिसायला. हो ना. तू बोलली ती लवकर दे जरा. मला वाटलं तू असं भडकते भिडकते की काय. पण चला तुला काही एवढं राग येत नाही. नशीब माझं. तू ते तर गोष्ट ऐकली माझी नाही तर अशी कोणती गोष्ट ऐकते. बरं तू काय गरीब गायन पोटात पाय. हा म्हणजे गरीब आहे असं तू. माझ्या फ्रेंडला किती देतात त्यांचे बॉयफ्रेंड्स. अंगठी घेऊन देतात, नेकलेस घेऊन देतात, शॉपिंग करायला नेतात, इकडे तिकडे फिरायला नेतात. तू तर काहीच करत नाही तसं. काय काही मुली अशाच राहत. काही मुली म्हणजे असं थोडी मुली ना म्हणजे एवढंच पाहिजे असतं. नसतं मित्राकडून हे घे मित्राकडून ते घे असं सगळं घ्यायचं काम करायचं. ते एक प्रेम असते त्यांना टाइम स्पेंड करायचं असतं म्हणून ते म्हणतात. अगं तू घेत नाही म्हणूनच मला तू आवडते माहितीये का? घेत नाही म्हणजे घ्यायच्या पुढे देणार नाही का? म्हणजे मी म्हटले तेव्हा तू देणार आहे का? नाही दिल ना दिल ना दिल ना दिल ना म्हणजे कधी देणार? सांगितलं ना आता बनवायला टाकली ना दिल ना. ती बनवायला टाकली. मी अंगठीची गोष्ट नाही करते पण असं पण म्हणत आहे मी. त्या कुठे येत माझ्यासोबत नाही फिरत नाही काही करत. आता हे तुझ्या सोबत आहे मी तुझ्या मैत्रीण सोबत थोडीची मग. आता आणि ना शॉपिंगला पण तू घेऊन जात नाही माहितीये का? आणि तो इतका चांगला पिक्चर लागलेला होता. बरं जाऊ दोन चार महिन्यांनी जाऊ आपण शॉपिंगला. दोन चार महिन्यांनी तोपर्यंत मीच करून घेईन. दोन चार दिवसामध्ये. बरं दोन चार आठवड्यात. मग तू गेल्यावरती मग शॉपिंगची आपल्या गरज बी राहणार नाही. हो का? म्हणजे असं तू म्हणत नाही की मी तुला शॉपिंग करून देतो असं म्हणत तू केल्यानंतर. माझ्याकडनं ते पैसे असे खर्च होत नाही म्हणजे खर्च वाटते नाही मला पैसे. तू कुठे खर्च करतो माझ्यावर? तर ऍटलीस्ट खर्च करू शकतो तू पैसे. असं आहे का? मग काय तर काय तुझ्यावरती काय तुझ्यावरती खर्च करायचं का? म्हणजे असं समजा जर बाय चान्स जास्त खर्च जर झाला घरच्यांनी विचारले एवढे पैसे खर्च कुठे केले मग सांगायचं. गर्लफ्रेंड साठी खर्च केले. अरे बापरे गर्लफ्रेंड म्हणल्यावरती मला घरून हाणून मारून काढून देतील घरा बाहेर. बायकोसाठी खर्च केले असं सांगायचं. तू माहिती लग्न झालं तर बायकोसाठी कसं काय होणार ना म्हणा पुढे जाऊन. मग तू जेव्हा लग्न करशील तेव्हा खर्च करेन ना. म्हणजे आता काहीच खर्च नाही करत. अरे घर आता पण करतोय ना. काय करलाय तू खर्च? अरे आता करतो ना तुला मस्त. आता ते काय म्हणते ते प्लास्टिकच्या बांगड्या घेऊन दिली 20 रुपयाला. मी काय छोटी मुलगी प्लास्टिकच्या बांगड्या घालायला? नाही आमच्याकडे यात्रेत ते छोट्या मुलींना म्हणजे असं विशेषच घेतात. त्या काही नाही त्या दिवशी पण मी म्हटलं शॉपिंग करून दे तुझ्या ते पण झालं. तुला ते पायातले पैंजण पण घेऊ आमच्याकडे यात्रा भरणार आहे ना. आता घेऊ म्हणते बाकी मला तू काहीच घेऊन देत नाही माहितीये का? तुझं नेहमीच आहे हे. चालेल ते 50 रुपयाचे पैंजण आहे. आलाय तुझ्या बोलण्याचा बहाणे सांगण्याचा. तू लगेच नाराज झाली. हो नाराज म्हणजे काय नाराज? आता पण झाली का? मी आता मी असा प्लॅन बनवलाय बाय तुला 20 रुपयाची नथनी 20 रुपयाच्या बांगड्या 50 रुपयाचं पैंजण गळ्यात हार 30 रुपयाचा एवढे पैसे मी घेऊ शकते आपल्या डायरेक्ट. नकोय बाबा धन्यवाद. तू ते मला 20 रुपयाची 50 रुपयाचं काय काय घेऊन भेटतं ना एवढं. मी उलट तुला ते पैसे देऊन दे. तू वेगळंच अर्थ लावते यार. वेगळंच अर्थ लावते का? वेगळं नाराज होते तू एवढी. म्हणजे 5000 ड्रेस घेतात माझ्या फ्रेंडला त्यांच्या बॉयफ्रेंड 5000 आणि तू म्हणताय मला 5 रुपयाचा. अरे 5000 तर आपल्या लग्नाचा बस्ता होऊन जाईल पूर्ण 5000 मध्ये.
म्हणजे इतकं पण कंजूस नाही बनायचं माणसं नाही का मग ते मला किती विचारत राहतात तुझ्या बॉयफ्रेंडने काय घेऊन दिलं काय एवढे महागडे कपडे घेऊन काय करायचे बाय स्वस्त घेतले तरी लग्नच मागे घेतले तरी लग्न असते ना काही इच्छा आकांक्षा असतो की हे आपलं ब्राइडल झालं पाहिजे असं लुक झालं पाहिजे आपलं असं मी तर म्हणतो हा लोक खर्चच का करताय डायरेक्ट जायचं कोर्टामध्ये एक ड्रेस नाव घेऊन टाकायचं उडून टाकायचं त्याला पण पैसे खर्च नाही करशील अच्छा माझाच विचार चालू आहे म्हणून तुला आज बोलवलं इकडं काय विचार सुरू आहे म्हणजे असं एका जोड्यातच काम करून घ्यायचं मस्त कोर्ट मॅरेज करून नकोय मला तुझा एक जोडा तुझ्याच जवळ ठेव तुझी जो होणारी बायको असेल ना त्याला एक जोडा देशील होणारी बायको तू ना मी 5 रुपयाचं हे 10 रुपयाचं ते माझ्याकडून देऊन टाकशील मी पॉकेट मनी पण देऊन देईल त्यांना तुमच्या लग्नामध्ये पण तू ना आता होणारी बायको मी दुसरी थोडीच बघणार आता होणारी बायको मी आहे म्हणते असं कळलं असते का एका जोड्यात मध्ये लग्न करणार नाधड मला म्हणते की हे घेऊन देणार ते घेऊन देणार अरे म्हणते की पैसे खर्च तू लग्नाचा अजून मी तर बजेटच काढलं नाही हा तर तुला फक्त गिफ्टचा बजेट काढला मी एवढं तुला लग्नामध्ये ना डायरेक्ट मी भाड्याचे दागिने आणणार आहे डायरेक्ट 500 रुपये भाड्याचे दागिने आणणार अरे नाही झाली भाड्याचे दागिने आणू ना आपण बोलूच नको अरे काय यार त्याची कसं बोललो का काय पण हे काय यार नाराजून गेली चाहिलं काय चुकलं का आपल्याला भाड्याचे दागिने चायला म्हणजे तिला स्वतःचे पाहिजे असतील म्हणजे लोक स्वतःच घेतात एवढा खर्च करायचा साईडला चायले श्यामही येऊ राहिलं काय म्हणत काय आई आई काय रे बाबा चायला याला माहित नसतं पडलं म्हणजे बरं होईल आता तू कस काय चुकला इकडं ते काय चाललं काय नाही बा आता तुम्ही दोघ जण बसले म्हणजे तू पाहिलं काय पाहिलं होतं मी तिकडेच गेलो तुमचं बोलणं चाललं मध्ये कशाला डिस्टर्ब करायचं अच्छा म्हणून आलं नाही का तुमचं तर काय वेगळं चाललं होतं काहीतरी काय चाललं होतं भांडणं चाललं होतं पाहिलं मी तिला चांगलं समजून सांगत होतं का ती म्हणे तुम्हाला काही गिफ्ट देत नाही हे देत नाही ते देत नाही का तू काही आयला द्यायला म्हणजे मी देतो रे तिला मी डायरेक्ट बोललो आता तुला आहे ना आमच्या गावातली जत्रा आहे म्हणलं जत्रा मध्ये तिला डायरेक्ट 20 रुपयाच्या बांगड्या 30 रुपयाचा हार 50 रुपयाचं पैंजण तुला म्हणलं असं दागिने दागिने 100 रुपयात गलपण खुश का हा असा माझा विचार चालला होता चायला म्हणजे उलट झालं 1975 उलट झालं ते 2024 आहे 23 आहे नाही ते बरं आहे पण मग भेटत ना माझ्या जत्रा मध्ये त्याला काय अरे जत्रा मध्ये घालायला का ती लहान पोरगी का पहिली दुसरीची म्हणूनच नाराज झाले काय जत्रा मध्ये रोज मिळतं मॉल येत काहीच नाही त्याच्यानंतर तिला म्हणलं लग्नामध्ये ना डायरेक्ट आपण भाड्याचे दागिने आणू असे दागिने ना असे मोडून टाकेल ना तुला भाड्याचे काय ऐपत नाही का तुझी एवढा पैसा आहे तुमच्याकडे अरे त्या पैशाला काय ते पैसे ते सोन्याचे काही सोनं किती महाग झालं आता 60,000 रुपये झाले सोनं मग मग तिला कसं एवढं करू नाही शकत का तू लग्न करणार तिच्याशी अरे पण एवढे जर घेतले तर किती पैसे खर्च होतील 10 लाख रुपये लागतील माहिती का 5 तोळे नाही एवढी ऐपत आहे तुमची अरे 5-1 हजाराचे आणायचे भाड्याचे देऊन टाकायचं मुकळून जायचं नाहीतरी असं कोणतं दागिने घालतं बरं बाया तू चिंगूस कंजूस पण सोडून दे चिंगड पण सोडून दे मग ती त्याच्यामुळे नाराज झाली त्याच्यामुळे नाराज एवढं तर कळायला पाहिजे ना आता तू एक काम कर पुरी ना कसं आहे पैसे खर्च करायला लागतो आता तू एक काम कर आता मला नाही वाटत थांब तिला फोन करू फोन करून बघ ना फोन करून पाहते की घेते की काय चलणारच नाही चालत तुला कसं काय माहिती मला माहिती ना पोरीच आता आपल्याला काय माझं काय नव्हतं का पहिले पण एवढं नाराज व्हायचं राहत पोरी असेच राहत रे तुम्ही येड्यासारखं बोलता काय पण झालं बोललं नाही ना एक काम करतो आयडिया सांगतो तुला नाही मी सांगतो आता काय असं कर आता माझं काय फोन उचलत नाही म्हणजे आता ते मला भेटणारच नाही आता तू जा मी बोलतो तिला तिला समजून सांग बाबा काही नाही आहे आता तू दागिने करायला तयार आहे लग्नाला बी तयार आहे सगळ्या गोष्टी लग्नात भाड्याचे दागिने घेणार सांग तिला खरे घेणार नाही 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 तिला खरेखुरे दागिने घेणार आहे आणि मग आता पैसा खर्च करणार आहे आता मी ठरवलं की आयला लग्न आहे एकदाच करायचं पण 10-20 लाख रुपये उडून नाही द्यायचे आहे ना आपले पैसे पडले ना मग ते पैसे कशासाठी बायकोसाठी नाही तर कशासाठी बायको होणार तेवढं काम कर बरं अरे मित्रासाठी नाही तू फोन करून पाय बरं उचलते का मी बोलतो ना तिकडे जाऊन म्हणजे बाहेर जाऊन बोलतो ना लगेच पण मग ती उचली ना मग लवकरच भेटून घे बाबा नाही मी लगेच भेटतो तिचं काय बोलतो आजकाल एक तासात सांगतो आजकाल आहे ना मुलीच झालं शॉर्टेज आणि जर तिनं लग्न करून टाकलं अचानक नाही अरे मी आहे ना मी कसं तू आहे म्हणजे नाही म्हणजे सांगतो मी माझं पण लग्न झालं नाही ना म्हणजे तू तिला समजून सांगायला जाणार आहे ना माझं पण लग्न झालं नाही म्हणतो तिला तर आम्ही दोघं मित्र एक म्हणजे इतके प्रेमळी बाबा आम्ही सगळ्या गोष्टी सोबत सोबतच करतो हा मग माझं पण लग्न झालं तुम्ही दोघं पण करा मी पण करतो असं हा हा म्हणजे आम्ही दोघं करून तू पण लग्न हा चल काय नाही मी लगेच सांगून येतो सांगशील ना पण मग तिर फोन उचलेल चल मी जाऊ मी तिकडे गेली ती तिकडे गेली मी जातो तिकडे कर तेवढं काम कर चल
काय हा मुलगा मला कळतच नाहीये. किती टेन्शन आलंय आता मला. काहीतरी हद राहते कंजूसीची. पण असं राहते का दुसरे मुलं तरी परवडले याच्यापेक्षा. डोकं खराब करून ठेवलंय. राणी हा काय झालं. काही नाही तू तुमचा मित्र. तू असच आहे का. असंच म्हणजे असंच करतो तो. एवढा चिंगुटे मला नाही माहिती का. मग काय तर काहीतरी हद राहते ना चिंगुसपणाची. मला म्हणतो की तुला त्या याच्यामध्ये घेऊन जाईल 10 रुपयाचं हे 20 रुपयाचं ते घेऊन देईल. मला लग्नात लग्नात भाड्याच्या जागेने घेऊन म्हणतो. मग काय तर तुम्हाला कसं माहिती सगळं. नाही दिसतात त्यांनी सांगितलं. मग मला सांगितलं बोलला तू. पण ते बोलायचं. तू अशा चिंगुट माणसावर प्रेम केलं का. मला काय माहिती तो असा होता म्हणून. तरी मी निघून नेलाय ना त्याला. त्याला कळलं. अगं मग एकदा आम्ही हॉटेल कॅन्टीनला बसलो नाही का. त्या माशी पडली होती तुपामध्ये. त्यानं ती माशी अशी पिळली आणि तूप घेतलं माहिती का. इतका चिंगूट येतो. तूप सुद्धा सोडत नाही. माशी पिळ पिळ तू हे करतो म्हणे. काय माशी काय घालते. ते पण प्राणीच आहे म्हणे. प्राणी आहे बघ आता. तूप म्हणे तूप किती महाग आहे म्हणे. तू पण एक प्राणीच आहे म्हणा. आणि विचित्र आहे. लय चिंगूट आहे ते. काय सर काहीतरी हद राहते. तू पण चिंगूट बघितले चांगले सोडले माझ्यासारखे. मला डोकं खराब करून ठेवलंय. मग काय तू पण चांगलं बघायचं ना ग माझ्यासारखं. म्हणजे चांगलं बघायचं ना. म्हणजे माझ्यासारखा असं एखादा चांगला बघायचं म्हटलं. अशा चिंगूट माणसाला पोरी पडतात. आणि जो खर्ची की आहे त्याला कोणी पोरीच पटत नाही असं ना. हो का. मग काय तू किती खर्च करतो तुझ्या गर्लफ्रेंड वरती. अरे नाहीच नाही मला कोणी. असली तर केली असत ना मी. तू त्याला बोलती. मी तर काय सोन्याची दागिने नसते. माझं जर लग्न असलं असतं तुझ्याशी मी डायरेक्ट सोन्याचं काय 10 तोळ्याचं असं घेऊन दिलास तुला. अंगठी काय काय असतं ते. कोणता हार कोणता काय हार. तर नेकलेस अजून काय. तू तरी परवडला त्याच्यापेक्षा माहिती आहे का. अरे परवडलं म्हणजे आवडते. चान्स आहे म्हणलं. नाही म्हणजे बरं आहे म्हणलं. काहीतरी माझ्याकडे लक्ष दिलं असतं ना कोणी. पण काय तू लक्ष दिल्यासारखं आहेस का लक्ष द्यासाठी. मला तर वाटतं त्याला सोडून दे. आणि तू माहिती का दारू पण पितो कधी कधी. काही पण नको सांगू. नाही आत्ता काय करू माहिती का. ती म्हणे मी आज एवढी दारू पिली ना आत्ता तुझ्या रागा रागामध्ये. 2-3 बॉटल एकदमच घे. रस्त्याला पडला होता आत्ता माहिती का. म्हणजे कुठे आहे तो आता. रस्त्याला पडलेला आहे तो पिऊन. म्हणे मला काय असे 56 गर्लफ्रेंड मिळतील. या राणीचं काय. मी राणी महाराणी पटवेल म्हणे. राणीचं काय म्हणते असं म्हणतो. अरे असं काय मी बघितलं डोळ्यानं. नाही नाही मला त्याची इतकी गॅरंटी. दारू वगैरे पिणार नाही. नाही नाही पितू आज पिली जाणार रागा रागात. म्हणे मी दुसरी गर्लफ्रेंड पटवून दाखवाल म्हणे. असं आहे तो. नाही करणार तो. भले तो कंजूस असला तरी प्रेम करतो माझ्यावरती. काय तुला पटत काय माहिती. विचित्र कसं काय तुला कळत. मी सांगतो ते ऐकत नाही तू. नाही असं नाही होऊ शकत. खडकू नाही त्याच्याकडे. पैसाच नाही त्याच्याकडे. काय चिंगूट पैसा तर खर्च करत. आज मला शेतात नेलं. अरे हा काय म्हणतो वहिनी बरे का. ते आमची मैत्रिणी ना. म्हणजे आपल्या ते समाज. अच्छा तिला बोल. ते बोलते जरा असं असंच गप्प काहीतरी. थोडं 4-5 गोष्टी घरातल्या गोष्टी अशा काय. अच्छा घरातल्या गोष्टींबद्दल बोलतात. मला काय वाटलं का तुम्ही म्हणजे भांडण मिटवतात हे का. भांडण लावून देतात म्हणजे तसं काय. नाही बद्दल असं विरुद्ध सांगतात हे असं. नाही नाही ते काय झालं. यांचं भांडण झालं. त्याला म्हणलं इतका चांगला माणूस आहे ते. तू त्याला एवढं एवढ्या तेवढं काय रुसते असं ते सांग तुम्ही. अच्छा असं तर काही बोलत नव्हता मला. ते सांगतो ना तेच सांगतो. मी आज सांगणार होतो ते सांगत होतो. सांगतो म्हणजे म्हणजे ते कसं तो एवढा तेवढ्या काय रुसायचं. आता माणूस चिंगूट आहे पण मनात काही नाही त्याचं पाप नाही असे. हो ना. मग या मग तुम्ही कुठे काम चालू आहे तिकडे. हा काम चालू होतं माझं. मग या ना. बाई तुला सांगते मी. तू समाजची मैत्रीण आहे ना समभाऊंची. तू काही नाही चांगलं आहे बरं का ते. माहिती ना चांगलं आहे. मी ते सांगतो तेच सांगतोय ना. मी दारू वगैरे पितो म्हणून काही नाही करू शकत. काहीच नाही. काही दारू बिरू काही पित नाही. त्यांना कोणतं व्यसन बिसन नाही. हा आता थोडं खर्च कर. खरं थोडं कमीपणा करत होतो. आम्ही सांगायला आले तुम्ही म्हणजे उलट आमचंच बोलता का तुम्ही. अहो मग तुम्ही भांडणं मिटवण्यापेक्षा तुम्ही जास्त त्यांचे भांडणच लावून देत होते. तुम्ही तुम्ही स्वतः त्यांचं पडत. त्यांचं पडत म्हणजे काय. ते बरोबर बोलताय ना. अगं मी सांगते तुला. मला चांगलं तू बोलते. जाऊ दे मला. मला काय करायचं मी समजून सांगायला आलो. वहिनी तुम्ही तुमचे काम करा ना. म्हणजे इकडे सांगायला माझे काम मी करतेच. मी फक्त सांगते हे माणूस काही चांगला नाही बरं का. माहिती गावामध्ये सगळ्या माहिती. तुम्ही किती चांगले. घरी बघा ना. आपलं आपलं बघा ना. हा तुला सांगायचं काम केलं. सहा भाऊ चांगले आहेत बरं का. हो चांगले. माहिती तुम्हाला. हा माहितीच आहे मला. काय म्हणतो बघ. काय म्हणते. खोटं बोलते. खोटं बोलते म्हणजे तुम्ही खोटं बोलताय. नाही नाही मी नाही खोटं बोलत. मी खरं बोलते. तू काय काय भडकवते त्याच्याबद्दल मला.
खरं आहे, तू सोडून दे त्याला. काय सोडून दे, सोडून दे म्हणजे असं कसं सोडून मी त्याला? प्रेम करते मी त्याच्यावरती. शाळेला काही दिसत नाही. काय दिसत नाही, दिसत नाही म्हणजे काय? म्हणजे म्हणजे काय समज सुधरेल असं दिसत नाही म्हणलं मला. सगळं सुधरतो, सुधरूनच आहे तो. तुझ्यासारखं नाहीये सगळे लावून देणारा. जाऊ दे, मी येऊ का मग? मी काय, मी थांबून काय फायदाच नाही. तू त्याच नाव घे, ती तारीफ त्याचीच. आम्ही एवढं सांगून काय फायदे? बघ हा काय लोक आहे, फडक्यावर चौका मारतो. चान्सेस भेटते यांना तर, पण माहिती नाही हा कुठं असेल. तर मी फार फारच रागावली याच्यावरती. मी जाऊन बघते आता कुठे आहे तर. आता दिसत आहे खरंच पडून आहे की काय जाऊ तू बघायला. अरे दारू पिऊन थोडी पडलोय, बसलोय मी, झोपलोय. मला कंटाळा आला आणि मग काय करणार आता? खरंच तू दारू नाही पिली ना? वास घेऊन बघते का आता काय दारू पिली आहे काय? काय चाललं आता? मी त्याला समजवायला पाठवलं आणि तू म्हणते दारू काय झालं? काय दारूच काय? तू सांगत होतो दारू पिऊन पडलाय म्हणून. माहिती असं बोलला तू? मग मी किती भिली होती म्हणजे मी तुझ्या प्रेम वगैरे करत नाही, पण अशी झाली होती पाहायला. असं थोडीच आहे. तू अजून काय बोलला तो? काय नाही, असंच भडकवत होता की तू दारू पिऊन पडली पडला आहे आणि तो असंच करतो तसंच करतो, या मुलीला हे करून जातो असं म्हणून. अरे मी त्याला असंच सांगितलं बाबा, ती नाराज होऊन गेलीये. तिला सांग मी खर्च करतो, मी मजा करत होतो असं. त्याने तुला काय उलट सांगितलं का काय? मग काय तर, तुला माहिती आहे ना असं आपण झगडलं तर लोक फायदा उचलतात म्हणून. अरे तू असं कधी डोक्यात आणू नको ना बाबा. त्याच्यामुळे मी सांगतो ना, आपले आपले झगडे आपणच मिटवायचे. काय तू पण बरं जाऊ दे, आता झालं ते झालं. आता तू प्रॉमिस कर मला की तू आता चांगला वागशील. झालं ना, आता मी चांगलाच वागणार आहे. मी होतो थोडा कंजूस होतो, पण आता मी कंजूसपणा सोडलाय. लाईफ मध्ये येऊन मस्त मजा मारायची, टेन्शन नाही घ्यायची. आता एकदम काय म्हणतो ना, आता एकदम उदार झालो मी. आता आपलं लग्न आहे ना, आपण दणकेबाज करायचं मस्तपैकी. 10-15 लाख रुपये खर्च होते, काही प्रॉब्लेम नाही. आणि भाड्या बिड्याचे दागिने नाही आणायचे, मस्त सोन्याचे दागिने बनवतो तुला. मग मग आपण पिक्चर पाहायला पण जाऊ आज. लगेच पिक्चर पाहायला आता, आज लगेच चल, चल लगेच तयारी आपली वाली. आणि ते अंगठी पण लवकर. अंगठी आणली पण आणून ठेवली घरी. आता आपण मस्त पिक्चर वरून आलो का? मजा करतो, बघत होतो. आणि मला याचा पण बघायचं होतं. मी ऐकलं होतं का हा आम्ही असा करतो, पण आता अनुभव आला ना. काय तो बिंदू काय दारू तुला वाटलं? खरं वाटलं तुला दारू कधी पितो मी? नाही. मग लोकांच्या याच्यावरती नाही लक्ष द्यायचं. चल आता, चल पहिले पिक्चरला जाऊ मस्त पैकी. आता काही घरी बिरी काही जायचं नाही, इकडे चल आता, इकडनं जाऊ असं. चल असं मस्त पैकी गाडी वगैरे पकडून जाऊ. आता नाराज नाही ना? काय टेन्शन घेऊ नका.